नमस्कार, मी प्रिया काहार बातमीपत्रात आपले स्वागत करते. आपण पाहता झूम ऑन न्यूज. सुरुवातीलाच पाहूया ब्रेकिंग बातमी. ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार आणि त्यांच्या पत्नी सायरा बानो यांनी बिल्डर समीर भोजवानी याला 200 कोटीची मानहानीची नोटीस पाठवली आहे. त्याच्या बांद्रा स्थित 250 कोटी संपत्तीवर समीर भोजवानीने चुकीचा दावा केल्याबद्दल ही नोटीस पाठवली आहे. दिलीप कुमार आणि सायरा बानो यांनी 18 जानेवारी 2018 रोजी समीर भोजवानीच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. बांद्र्यामधील त्यांच्या बंगल्यातील काही जागेची खोटी कागदपत्रे तयार करून समीर भोजवानी ही जागा बळकावण्यासाठी धमकावत असल्याची तक्रार सायरा बानो यांनी केली होती. त्यानंतर समीर भोजवानीला पोलिसांनी एप्रिल मध्ये अटक केली होती. समीर भोजवानी जेल मधून सुटून आल्यानंतर सायरा बानोनी पंतप्रधान मोदी यांना ट्विट करत मदत मागितली होती. भूमाफिया समीर भोजवानी हा कारागृहातून बाहेर आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिल्यानंतरही काही कारवाई झाली नाही, असं ट्विट सायरा बानो यांनी मोदींना अभिनेते दिलीप कुमार यांच्या ट्विट अकाउंट वरून केलं होतं. त्यानंतर समीर भोजवानीने 21 डिसेंबर 2018 ला सार्वजनिक नोटीस देत संबंधित संपत्तीचा मालक मी असल्याचं त्यात म्हटलं होतं. तसेच दिलीप कुमार हे त्या जागेचे फक्त भाडेकरी आहेत असेही त्या नोटीस मध्ये म्हटलं होतं. समीर भोजवानीच्या या सार्वजनिक नोटीसवर आक्षेप घेत दिलीप कुमार आणि सायरा बानोनी नोटीस पाठवली. मानहानीकारक सार्वजनिक नोटीसने दिलीप कुमार आणि सायरा बानो यांच्या प्रतिष्ठित प्रतिमेला धक्का पोहोचला आहे, असे त्यांचे वकील चिराग शहांनी नोटीस मध्ये म्हटलं आहे.